हेलो फ्रेंड्स, मी स्वाती. आपण लाईन टू लाईन एन सी आर टी रीडिंग आणि टीचिंग बघणार आहोत. 360 मार्क्स आहेत बायोलॉजीला एन सी आर टीमध्ये, तर त्यापैकीचे जवळपास 300 मार्क्स हे लाईन टू लाईन रीडिंग आणि एक्सप्लेनेशन विथ टीचिंग जर आपण बघितलं तर आपल्याला आरामात स्कोअर होऊ शकतात. 60 जे वरचे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या टॉपिक्सवरती एक्सटर्नल क्वेश्चन. मोस्टली आपला जर टार्गेट असलं पाहिजे रिलेटेड टू बायोलॉजी ते अबव 300 असलं पाहिजे. आणि ते जर आपल्याला एन सी आर टी लाईन टू लाईन रीडिंग अँड टीचिंग थ्रू जर आपण गेलो तर आपण ते आरामात अचीव करू शकतो. मी तुम्हाला जे लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला लाईन टू लाईन एन सी आर टी रीडिंग टीचिंग एक्सप्लेनेशन व्हिडिओ लेक्चर्स या सगळ्यासोबत मी तुम्हाला देणार आहे. आज आपण पहिला चॅप्टर बघूयात, द लिव्हिंग वर्ल्ड, आणि प्लस त्याच्यासोबत त्याच्याशी रिलेटेड जे सायंटिस्ट आहेत त्यांची पण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे. बऱ्याच वेळेला मुलं काय करतात की ती इन्फॉर्मेशन वगळून टाकतात किंवा ते विशेष चॅप्टरमध्ये इन्क्लुडेड नसल्यामुळं आपण त्याला निग्लेक्ट करतो, सोडून देतो. तसं न करताना बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की चॅप्टर सायंटिस्टशी रिलेटेड खूप सारे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्यांचा जन्म असेल, त्यांचे अवॉर्ड्स असतील, त्यांचं कुठलं युनिव्हर्सिटीचे नावं असतील, त्यांनी केलेल्या डिस्कवरीज असतील, याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर आपल्याला लाईन टू लाईन सुरुवातीला आपण लिव्हिंग वर्ल्डच्या पण आधी, म्हणजे चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी ज्या सायंटिस्टची इन्फॉर्मेशन आहे ती आपण लाईन टू लाईन बघू आणि त्याच्यानंतर आपण चॅप्टरला सुरुवात करूया. ओके, तर युनिट 1 अगोदर जी इन्फॉर्मेशन ज्या सायंटिस्टची दिली आहे त्यांचं नाव आहे अर्नेस्ट मेयर. तर आपण लाईन टू लाईन एक एक लाईन बघू, त्याचं मराठीमध्ये मिनिंग बघू आणि जे जे गोष्टी हायलाईट करायची गरज आहे किंवा ज्याची लर्निंग तुम्हाला करायची आहे मी तुम्हाला शेवटी ते हायलाईट करून देणार आहे. ते तुम्हाला लर्न करायचे आहेत, बाय हार्ट लर्न करायचे, ते मात्र तुम्ही विसरायचं नाही आहे कारण त्याच्यावर तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन नीटमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, तर आपण एक एक लाईन आधी बघूयात. त्यांचं काय म्हणणं आहे, कुठे जन्म झाला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर आपण आता सगळ्यात पहिल्यांदा एक एक लाईन बघूयात. अर्नेस्ट मेयर वॉज बॉर्न ऑन 5th July 1904 इन कॅम्प्टन जर्मनी. ही वॉज बॉर्न ऑन 5th July कॅम्प्टन जर्मनी. जर्मनीमध्ये कॅम्प्टन या ठिकाणी त्यांचा जन्म झाला 5 July 1904. अर्नेस्ट मेयर द हार्वर्ड युनिव्हर्सिटी एव्होल्युशनरी बायोलॉजिस्ट हू हॅज बीन कॉल्ड ॲज द डार्विन ऑफ 20th century वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ॲट दॅट टाईम. यांना 20th century डार्विन म्हणलं जातं कारण त्यावेळेस त्या काळातल्या 20th century जवळपास 100 ग्रेटेस्ट सायंटिस्टपैकी त्यांना एक गृहीत धरला गेलेला आहे. कारण त्यांचे खूप सारी वेगवेगळ्या जे वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत बायोलॉजीच्या त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या लेवलवरती रिसर्च केला, गोष्टी क्लिअर केल्या आणि जगासमोर मांडलेल्या आहे. त्यामुळे त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे, द डार्विन ऑफ 20th century. आता इथं हा जो हे जे सेंटेन्स आहे हे तुम्हाला लर्न करणं गरजेचं आहे की सायंटिस्ट इज कॉल्ड ॲज द डार्विन ऑफ 20th century. तर त्याच्यामध्ये अर्नेस्ट मेयर यांचं नाव आलं पाहिजे. मेयर जॉईन हार्वर्ड फॅकल्टी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस इन 1953 अँड रिटायर्ड इन 1975 अज्युमिंग द टायटल अलेक्झांडर एगेझी प्रोफेसर ऑफ झुओलॉजी इमरिटियस. त्यांना काय टायटल देण्यात आलं होतं त्या युनिव्हर्सिटीमध्ये, कुठली युनिव्हर्सिटी, हार्वर्ड्स फॅकल्टी ऑफ आर्ट्स अँड सायन्स. आणि तिथे त्यांना टायटल काय देण्यात आलं होतं, अलेक्झांडर एगेझी थ्रू आउट प्रोफेसर ऑफ झुओलॉजी. 80-year करिअर हिज रिसर्च स्पॅन ऑर्निथोलॉजी, टॅक्सोनॉमी, झू जिओग्राफी, इव्होल्युशन, सिस्टमॅटिक्स, हिस्ट्री अँड फिजिओलॉजी ऑफ द बायोलॉजी. ओके, 80 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कुठे कुठे कुठल्या कुठल्या सायन्सच्या फील्डमध्ये रिसर्च केला त्यांची नावं दिलेली आहे. एक आहे ऑर्निथोलॉजी, ऑर्निस या शब्दाचा अर्थ माहिती आहे कोणाला, ऑर्निस मीन्स बर्ड्स, राईट. मग ऑर्निथोलॉजी म्हणजे काय, मग सायन्स ऑफ बर्ड्स. टॅक्सोनॉमी काय येणार टॅक्सोनॉमीमध्ये, येस, डिस्क्रिप्शन, क्लासिफिकेशन, सिस्टमॅटिक्स. ओके, झू जिओग्राफी, आता झू मीन्स ॲनिमल्स, जिओग्राफी मीन्स भूगोल, वेगवेगळ्या एरियामध्ये मिळणाऱ्या ॲनिमल्सचं सायन्स त्यांनी त्याच्यामध्ये स्टडी केलेली आहे. इव्होल्युशन, उत्क्रांती, सिस्टमॅटिक्स, सिस्टमॅटिक्समध्ये थोडासा ब्रॉडर लेवल येतो. सिस्टमॅटिक्स जो आहे तो टॅक्सॉनॉमीपेक्षा थोडासा एनलार्ज केलेला
सायन्स आहे, त्याच्यामध्ये काय काय येणार, टॅक्सॉनॉमी येऊ शकते, क्लासिफिकेशन येऊ शकतं, डिस्क्रिप्शन येऊ शकतं, नॉमेनक्लेचर येऊ शकतं, खूप साऱ्या गोष्टी सिस्टमॅटिक्समध्ये इन्क्लुडेड आहेत. अँड द हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ बायोलॉजी, बायोलॉजीमध्ये आतापर्यंत जो रिसर्च झाला त्याच्यावर त्यांनी रिसर्च केलेला आहे. फिलॉसॉफी ऑफ बायोलॉजी इथिंग प्रिन्सिपल लेवलवरती बायोलॉजी कशी वर्क करते याच्यावर पण त्यांचा रिसर्च झालेला आहे. ही ऑलमोस्ट सिंगल हँडेडली मेड द ओरिजिन ऑफ स्पीसीज द सेंट्रल क्वेश्चन इव्होल्युशनरी बायोलॉजी दॅट इज टुडे. ही पायोनियर द करंटली ऍक्सेप्टेड डेफिनेशन ऑफ बायोलॉजिकल स्पीसीज. आता इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑलमोस्ट सिंगल हँडेडली मेड द ओरिजिन ऑफ स्पीसीज डायव्हर्सिटी द सेंट्रल क्वेश्चन ऑफ इव्होल्युशनरी बायोलॉजी दॅट इज टुडे. एक तर त्यांनी ओरिजिन ऑफ स्पीसीज सांगितलं. आता ओरिजिन ऑफ स्पीसीजवरती आजही बऱ्याच प्रमाणामध्ये वेगवेगळे मतं आहेत. ही ऑल्सो पायोनियर्ड करंटली ॲक्सेप्टेड डेफिनेशन ऑफ बायोलॉजिकल स्पीसीज. आता इथे मात्र यांनी मॉडर्न कन्सेप्ट मांडलेली आहे अर्नेस्ट मेयरच्या अगोदर जे आहे. तर दोन वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळ्या डेफिनेशन्स मांडल्या, त्या मी तुम्हाला आधी सांगते जेणेकरून तुम्हाला यांची डेफिनेशन इझिली लक्षात येऊन जाईल. ओके, पहिला आहे कॅरोलस लिनियस किंवा कार्ल लिनियस. यांनी असं सांगितलं की स्पीसीज ॲक्झॅक्टली कोणाला म्हणायचं, तर द ऑर्गॅनिझम्स विच लुक स्ट्रक्चरली जेनेटिकली मॉर्फोलॉजिकली सिमिलर दॅट आर कॉल्ड ॲज स्पीसीज. म्हणजे प्रजाती कोणाला म्हणायचं, जे सेम दिसतात. मग सेम दिसतात म्हणजे काय, ज्यांचे स्ट्रक्चर सेम आहे, ज्यांचा एक्स्टर्नल ॲपिअरन्स म्हणजेच मॉर्फोलॉजी सेम आहे, किंवा त्यांची जेनेटिकल लेवल पण सेम आहे, त्यांना म्हटलं गेलेलं जनरल कन्सेप्ट ऑफ स्पीसीज गिवन बाय कार्ल लिनियस. ओके, कार्ल लिनियसचं म्हणणं होतं किंवा जे सेम दिसतात ते सेम स्पीसीज. आता हे आपण प्लांट्सलाही अप्लाय करून बघू शकतो, ॲनिमल्सलाही अप्लाय करून बघू शकतो. सो सेम स्पीसीज मीन्स लिटरली सेम स्पीसीज. ओके, त्याच्यानंतर दुसरी जी डेफिनेशन मांडण्यात आली ती होती डार्विनची, चार्ल्स डार्विन. डार्विन यांचं म्हणणं असं आलं की इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड एज ऑफ सेम स्पीसीज विच कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन्स, विच कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन्स. इंटरब्रीड मीन्स फर्टिलायझेशन. कशासाठी? टू जनरेट इंडिव्हिज्युअल्स ऑफ सेम स्पीसीज. आपल्याच प्रजातीच्या नवीन कॉपीज तयार करण्यासाठी जी प्रजाती एकत्रित येऊन फर्टिलायझेशन करू शकते त्यांना म्हटलं गेलेलं आहे सेम स्पीसीज. हे चार्ल्स डार्विन यांचं म्हणणं होतं. कार्ल लिनियसचं म्हणणं आणि चार्ल्स डार्विनचं म्हणणं वेगवेगळं आलं, पण अर्नेस्ट मेयर यांनी मॉडर्न कन्सेप्ट ऑफ बायोलॉजिकल स्पीसीज मांडली, ज्याच्यामध्ये त्यांनी दोन्हीही डेफिनेशन्सचं मिक्सिंग करण्यात आलेलं आहे, त्यांनी मिक्सिंग केलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं असं होतं की द ऑर्गॅनिझम्स विच आर स्ट्रक्चरली मॉर्फोलॉजिकली सिमिलर टू इच अदर अँड दे कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन्स आर कॉल्ड ॲज सेम स्पीसीज ऑर आर कॉल्ड ॲज बायोलॉजिकल स्पीसीज. त्यांनी असं म्हटलं की जे ऑर्गॅनिझम्स सारखे दिसतात प्लस ते इंटरब्रीड करू शकतात, प्रजनन करू शकतात आणि आपल्यासारख्या कॉपीज तयार करू शकतात, त्यांना आपण सेम स्पीसीज कन्सिडर केलं पाहिजे. ओके, सो दिस इज द बायोलॉजिकल स्पीसीज कॉन्सेप्ट गिवन बाय अर्नेस्ट मेयर. ओके, त्यानंतर आहे मेयर वॉज अवॉर्डेड विथ 3 प्राइजेस विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्रिपल क्राउन. फर्स्ट वन इज द बल्झेन प्राइज इन 1983, सेकंड वन इज द इंटरनॅशनल प्राइज फॉर बायोलॉजी इन 1994 अँड द क्रॅफोर्ड प्राइज इन 1999. त्यांना 3 प्राइजेस मिळाले एकानंतर एक. बल्झेन प्राइज मिळालं 1983 साली, इंटरनॅशनल प्राइज मिळालं बायोलॉजीसाठी 1994 साली, आणि क्रॅफोर्ड प्राइज मिळालं 1999. 3 प्राइजेस मिळणारा हा सायंटिस्ट होता. त्यांची जी डेथ झाली ती झाली 2004, जेव्हा ते 100 वर्षाचे झालेले होते. डेथचा इयर खूप रेअरली विचारला जाऊ शकतो, पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, सो हे झालं अर्नेस्ट मेयरच्याविषयी इन्फॉर्मेशन. आता आपण बघणार आहोत आपल्याला नेमकं लक्षात काय ठेवायचं, किंवा नीट लेवलवरती आपल्याला यापैकी कुठल्या कंटेंटवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ते आता आपण बघूया. पहिलं आहे अर्नेस्ट मेयर वॉज बॉर्न इन 1904 इन कॅम्प्टन जर्मनी. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. दुसरं द डार्विन ऑफ 20th सेंचुरी. त्यानंतर
त्यांनी कुठल्या युनिव्हर्सिटीला जॉईन केलं होतं त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कुठल्या टायटल अंडर त्यांनी काम केलं किंवा त्यांना कुठलं टायटल दिलं होतं याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर त्यांना जे 3 प्राइजेस मिळाले त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. प्लस ते कुठल्या साली त्यांची डेथ झाली त्याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर हे तुम्हाला हायलाइटेड पॉईंट्स मात्र डेफिनेटली लर्न करावे लागतील. लर्न जर केले अशा प्रकारे जर हायलाइटेड कंटेंट जर तुम्ही लेक्चर्समधले माझ्या जर लर्न करत राहिले तर तुम्हाला नीट क्रॅक करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. व्यवस्थितपणे तुम्ही कन्सेप्च्युअली क्लिअर होऊन नीटची एक्झामला अप्लायर होऊ शकतो. द लिव्हिंग वर्ल्ड, आता आपण लाईन टू लाईन रीडिंग विथ एक्सप्लेनेशन बघणार आहोत. व्हिडिओ लेक्चर जे आहे ते याच्या नंतर तुम्हाला मिळणार आहे. ओके, सो वी विल स्टार्ट रीडिंग अँड एक्सप्लेनेशन. हाऊ वंडरफुल इज द वर्ल्ड, द वाईड रेंज ऑफ लिव्हिंग एक्स्ट्राऑर्डिनरी हॅबिटॅट्स इन विच वी फाईंड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बी इट इन कोल्डर माउंटेन्स, डेसिडियस फॉरेस्ट, ओशन, फ्रेश वॉटर लेक्स, डेझर्ट अँड हॉट स्प्रिंग्स, लीव अस स्पीचलेस. या जगामध्ये जी सौंदर्य आहे सजीवसृष्टीला गृहीत धरून त्याला ते खूपच आश्चर्यकारक आहे, खूपच आश्चर्यकारक पद्धतीनं ते काम करतं आणि वेगवेगळ्या लेवलचे हॅबिटॅट्स, आता ह्या हॅबिटॅट्सचा अर्थ काय होतो, राहण्याची जागा, कोणाची, त्या त्या ऑर्गॅनिझमची राहण्याची जागा. मित्रांनो, आपल्याला या लाईन टू लाईन जाण्यामध्ये एक गोष्ट खूप चांगली करायची आहे, ते म्हणजे आपण कन्सेप्च्युअली फार क्लिअर होणार आहोत. ओके, बायोलॉजीमध्ये फार डेप्थमध्ये प्रश्न विचारला जातो किंवा जातोच असं नाही आहे, पण तुम्हाला कन्सेप्ट वाईज फार क्लिअर होणं गरजेचं आहे. ओके, तर हॅबिटॅटचा अर्थ काय होतो की राहण्याची जागा. आता आपण विविधतेचा जर विचार केला, साधा भारत जरी घेतला आपण, जगाचं तर जाऊ दे समजा, भारत जरी घेतला आपण तरी खूप वेगवेगळ्या लेवलची विविधता, जॉग्रफिकल हॅबिटॅट्स डिफरन्स, भौगोलिक पद्धतीचा जर विचार केला नुसत्या तरीसुद्धा आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक भाग दिसतात, ज्याच्यामध्ये थंडगार माउंटेन्स, कोल्ड माउंटेन्स आहेत, थंडगार डोंगराळ प्रदेश आहेत, डेसिडियस फॉरेस्ट आहेत, घनदाट जंगल आहेत, ओशन्स आहेत, महासागर, फ्रेश वॉटर लेक्स, तळी आहेत, डेझर्ट्स, वाळवंट प्रदेश, हॉट स्प्रिंग जिथे खूप जास्त ऊन आहेत, असे एरियाज. हे सगळं एवढं विविध आहे एकट्या भारतात जरी गृहीत धरलं तरीसुद्धा, आणि मग जेवढी विविधता हॅबिटॅट्समध्ये आहेत, राहण्याच्या जागेमध्ये आहे, त्याच्या तेवढीच विविधता आपल्याला सजीवसृष्टीमध्ये सुद्धा बघायचं झालं तर ब्युटी ऑफ अ गॅलोपिंग हॉर्स ऑर मायग्रेटिंग बर्ड्स ऑर व्हॅली ऑफ फ्लावर्स अटॅकिंग शार्क इवोक्स इव अँड द डीप सेन्स ऑफ वंडर. एवढ्या सगळ्या विविधतेमुळे जर कुठलाही यातला जर आपण कंटेंट बघितला, एखादा घोडा पळतो आहे किंवा बर्ड्स इकडून तिकडे फिरत आहेत, किंवा फुलांचं जर रंग आकार वगैरे जर बघितले, वेगवेगळ्या ॲनिमल्सचे फाईट्स बघितले, तरी सगळं खूप अमेझिंग आहे, खूप आहे, खूप आश्चर्यकारक आहे. द इकोलॉजिकल कॉन्फ्लिक्ट अँड कॉपरेशन अमंग मेंबर्स ऑफ पॉप्युलेशन अँड अमंग पॉप्युलेशन्स ऑफ अ कम्युनिटी, इवन मॉलिक्युलर ट्रॅफिक इनसाइड द सेल मेक अस डीपली रिफ्लेक्ट व्हॉट एक्झॅक्टली लाईफ इज. आता इथे महत्त्वाचा पॉईंट आहे, नीट लक्ष द्या. इकोलॉजिकल कॉन्फ्लिक्ट अँड कोऑपरेशन अमंग मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन. आता पॉप्युलेशन म्हणजे नेमकं काय? आपल्याला पॉप्युलेशन एकच माहिती आहे, माणसांची जनसंख्या. पण जनसंख्या फक्त माणसांची असू शकते असं नाही आहे, ती झाडांची असू शकते, ती कुठल्याही ऑर्गॅनिझमची असू शकते, ती झुरळांची असू शकते, ती मुंग्यांची असू शकते, ती कोणाचीही असू शकते. ओके, मग पॉप्युलेशनला आपण डिफाईन जर करायचं झालं तर कसं होईल? द ऑर्गॅनिझम्स ऑर इंडिव्हिज्युअल्स ऑफ सेम स्पीसीज, एकाच प्रजातीच्या भरपूर ऑर्गॅनिझम्स, त्यांना आपण पॉप्युलेशन म्हणू शकतो. पुढे काय सांगतं हे पॉप्युलेशन? एकाच पॉप्युलेशनचे खूप सारे मेंबर्स किंवा द इंटरॅक्शन बिटवीन पॉप्युलेशन्स ऑफ अ कम्युनिटी. आता कम्युनिटी म्हणजे समाज. आता ही डेफिनेशन माणसांच्यासाठी लागू झालेली नाही आहे, तर ही जगातल्या सगळ्याच ऑर्गॅनिझमसाठी. त्यामुळे इथं कम्युनिटीचा अर्थ काय होतो की द इंटरॅक्शन्स बिटवीन डिफरंट पॉप्युलेशन्स ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स, वेगवेगळ्या प्राणी किंवा झाडांच्या ग्रुप्समध्ये होणारं जे इंटरॅक्शन आहे, ती जी जागा आहे
त्याला आपण कम्युनिटी असं म्हटलेलं आहे. व्हॉट इज कम्युनिटी? इट इज द ग्रुप ऑफ पॉप्युलेशन्स ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स, दॅट इज कम्युनिटी. तर त्यातलं इंटरॅक्शन असेल किंवा पॉप्युलेशन्सच्यामधलं इंटरॅक्शन असेल किंवा मॉलिक्युलर ट्रॅफिक इनसाइड द सेल मेक अस डीपली रिफ्लेक्ट व्हॉट इज लाईफ. मॉलिक्युलर ट्रॅफिक, मॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्युल्स, ट्रॅफिक कशातलं? सेलमधलं. सेलमध्ये जे मॉलिक्युल्स असतात त्यांना आपण ब्रॉडली दोन भागात डिवाइड करू शकतो. वन इज ऑर्गॅनिक कंपाऊंड, अनदर आर. पुन्हा आपल्याला प्रश्न पडतो की सेल म्हणजे एवढ्या मायक्रो लेवलवर जर एखादा लिव्हिंग कंटेंट इतका चांगला काम करू शकतो तर मग व्हॉट एक्झॅक्टली लाईफ इज. आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला मोस्टली तेच बघायचं आहे की एक्झॅक्टली आपण लाईफला कसं डिफाईन करणार आहोत. ओके, दिस क्वेश्चन हॅज टू इम्प्लिसिट क्वेश्चन विद इन इट. द फर्स्ट इज टेक्निकल वन अँड सिक्स आन्सर टू व्हॉट लिव्हिंग इज अपोज टू नॉन लिव्हिंग. म्हणजे बेसिक डिफरन्स आपल्याला हा प्रश्न आहे, बेसिक डिफरन्स कसा करायचा लिव्हिंग ते या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. ओके, अँड द सेकंड फिजिओलॉजिकल वन अँड सिक्स आन्सर व्हॉट पर्पज ऑफ लाईफ इज. एक्झॅक्टली लाईफच्या सगळ्या ॲस्पेक्ट्सचं पर्पज काय आहे, कशासाठी हा एवढा सगळा उठाठेव किंवा एवढ्या सगळ्या सेल्युलर लेवलपासनं तर ह्यूज ऑर्गॅनिझमपर्यंत एवढं सगळं जे चाललेलं आहे हे ह्याच्या मागचे कारणं शोधणे हे या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचं आहे. ॲज सायंटिस्ट वी शॅल नॉट अटेम्प्ट आन्सरिंग द सेकंड क्वेश्चन, वी विल ट्राय टू रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज लिव्हिंग. सेकंड क्वेश्चनचा आन्सर तर आपण अजूनपर्यंत शोधतोच आहोत पण मोस्टली फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपण आता आहोत याच्यात. तर हे झालं इंट्रोडक्शन लिव्हिंग वर्ल्डचं. याच्या पुढचा कंटेंट लगेच पुढच्या लेक्चरमध्ये जनरेट होणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, याच्यामध्ये काही चेंजेस अजून तुम्हाला अपेक्षित आहेत का, तुमचे सजेशन्स, तुमचे कमेंट्स, तुमचे लाईक्स डिसलाईक्स सगळं काही इथं स्वागत करण्यात येणार आहे. तुम्हाला अजून काही माझ्याकडनं ॲडिशनल अपेक्षित असेल तर तेही प्लीज सजेस्ट करा. माझा व्हिडिओ कसा वाटला तेही सजेस्ट करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही अजून कुठल्या कन्सेप्टवरती तुम्हाला जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर तेही तुम्ही प्रश्न विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. थँक्यू.